रसस्वादमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी. त्यासाठी हे शेवग्याचे शेंगा मी साफ करून घेतले, साल काढून त्याची, आणि एक बटाटा घेतला आहे. हा एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. दोन मोठे कांदे बारीक चिरलेले आहेत. दोन मोठे चमचे खोबरं आहे, ओलं खोबरं. कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, दोन चमचे लाल मसाला, पाव चमचा हळद, एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरं, एक चमचा आलं लसूण पेस्ट. हे सगळं आपल्याला फोडणीला द्यायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला शेंगा 4-5 मिनटं बॉईल करून घ्यायची आहे. तर आपण हे बॉईल करायला ठेवूया. शेंगा आपल्याला जवळजवळ 7-8 मिनटं बॉईल करायची आहे. मी एक ग्लास पाणी ठेवलं आहे आणि शेंगा आतमध्ये घातलेलं आहे. 1.5 ग्लास आपण पाणी घातलेलं आहे आणि हे झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला. गॅस मी फुल केलेला आहे आणि 2-4 मिनटांनी आपल्याला मीडियम करायचं आहे. 4 मिनटं आपली झालेली आहेत. झाकण काढूया. थोडंसं नमक 1/2 चमचा घालूया. बटाटा आता आपण घालूया. आणि थोडा उशीर झाकण ठेवून देऊया. झाकण काढूया. 7 मिनटं आपली झालेली आहे पूर्ण. आता आपण हे बाजूला करून फोडणी देऊया. 2 चमचे तेल घालूया. तेल आपलं तापलेलं आहे. पहिलं आपल्याला जिरं फोडणीला द्यायचं आहे. राई, कढीपत्ता, कांदा घालूया. मीठ थोडंसं, आला लसूण पेस्ट, थोडासा हिंग घालूया. हिंग मी दाखवला नाही आहे. टोमॅटो, गॅस मिडियमवरती ठेवलेला आहे. कोथिंबीर, लाल मसाला, हळद, हे चांगलं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. आता बॉईल केलेले आपले शेंगा आहे ते आतमध्ये सोडूया. पहिल्यांदा आपण थोडं मीठ टाकलेलं आहे म्हणून थोडंसं मीठ टाकूया. एक खोबरं ठेवलेलं आहे ते आपण खोबरं घालून घेऊया. कोथिंबीर, थोडंसं 2 चमचे पाणी घालूया. आता आपण ही झाकण ठेवून मंद आचेवर आपण 5 मिनटं शिजू देऊया. झाकण काढूया. भाजी आपली चांगली झालेली आहे. कोथिंबीर पुन्हा घालून ये. तेरा 14 मिनटं आपल्याला भाजी बनवायला लागलेली आहे. गॅस बंद करते. शेवग्याच्या शेंगाची भाजी आपली बनवून एकदम रेडी झालेली आहे आणि चवीला पण खूप छान झालेली आहे. अशी तुम्ही एकदा करून बघा आणि मला सांगा. हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि रसस्वादला सबस्क्राईब करा. धन्यवाद.